पावसाच्या सुरुवातीचे दिवस. आकाश काळ्या ढगांनी आच्छादले होते. गडावर अखंड गार वारा वाहत होता. पावसाची झड केव्हा बसेल याचा नेम नव्हता. गडावर पावसाळी तजवीज पुरी झाली होती. घरांना झडपा लागल्या होत्या. पावसाच्या भीतीने अपुरी राहिलेली घरे केव्हाच पुरी करण्यात आली होती. पाचाडला मासाहेबांची व्यवस्था लावून संभाजीराजेही गडावर आले. शिवाजीराजे पन्हाळ्याहून येऊन हरिहरेश्वरला गेल्याची बातमी गडावर आली होती. राजे लवकरच गडावर येणार अशी वर्दी आल्याने सारा गड जागरूक बनला होता. दफ्तरातून गडबड उडाली होती. दोन प्रहरच्या वेळी संभाजीराजे आपल्या महालात पलंगावर बसले होते. वारंवार त्यांची नजर दाराकडे वळत होती. ज्यांना पाहण्यासाठी संभाजीराजांची नजर उतावीळ झाली होती त्या येसुबाईंना पाहताच संभाजीराजांनी दुसरीकडे नजर वळवली. दारी थांबलेल्या येसुबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मागे पाहत त्यांनी हाक मारली, बाळराजे लवकर या. त्या हाकेबरोबर संभाजीराजांनी दरवाजाकडे पाहिले. येसुबाईंच्या पाठोपाठ राजाराम धावत येत होता. उंबरा ओलांडून आत येताना राजाराम अडखळले. येसुबाईंनी राजारामांचा हात धरला. संभाजीराजांच्याकडे बोट दाखवीत त्या म्हणाल्या, बाळराजे बघा, तुमचे दादा महाराज आमच्यावर रागावलेत. त्या शब्दांबरोबर राजारामांची नजर भीतीयुक्त बनली. येसुबाईंचा हात गच्च धरीत स्थिर नजरेने ते संभाजीराजांच्याकडे पाहत होते. राजारामाच्या चेहऱ्याकडे पाहताच संभाजीराजे हसले. राजाराम धावला. राजारामाला संभाजीराजे पलंगावर उचलून घेत असता राजारामांनी विचारले, दादा महाराज खलच तुम्ही लागावला? राजारामाला जवळ घेत संभाजीराजे म्हणाले, नाही बाळराजे, आम्ही तुमच्यावर मुळीच रागावलो नाही. तुमची वहिनी वाईट आहे. राजारामांनी येसुबाईंकडे हसून पाहिले आणि डोळे बारीक करीत ते म्हणाले, वहिनी वाईट? भाऊ शोभलात खरे, येसुबाई हसू लपवीत म्हणाल्या. एवढ्या शिताफीनं थोरल्या आईसाहेबांच्या महालात सोडवून आणलं आणि वर मी वाईट? ठीक आहे, आम्ही आता बोलणारच नाही. राजारामांचा चेहरा रडवा बनला. ते पाहून पलंगावर ओणवे होत येसुबाईंनी राजारामांना विचारले, मग खरं सांगा, तुम्हाला कोण आवडतं? मी का हे? राजारामांनी एक वार दोघांकडे पाहिले आणि हसत वहिनींकडे बोट दाखवीत झेपावत ते म्हणाले, तुम्ही? येसुबाई मोठ्याने हसल्या. त्यांनी झेपावणाऱ्या राजारामांना जवळ ओढले. पण संभाजीराजांनी राजारामांना सोडले नव्हते. येसुबाईचा चेहरा संभाजीराजांच्या नजीक आला होता. येसुबाईंनी नजर वर केली. संभाजीराजांचे भावनाविवश डोळे त्यांच्यावर खिळले होते. उष्णश्वास गालाला जाणवत होता. त्या नजरेने घायाळ झालेल्या येसुबाई कुजबुजल्या, सोडा ना. संभाजीराजांनी राजारामांना सोडले आणि निश्वास टाकला. राजारामांना मिठीत घेऊन उभ्या राहत येसुबाई राजारामांना म्हणाल्या, तुमचे दादा महाराज अगदी वाईट आहेत, हो ना? दादा महाराज वाईट आहेत, राजारामांनी निर्वाळा दिला. राजारामांना उराशी कवटाळीत येसुबाईंनी त्यांचे चुंबन घेतले. त्या दोघांकडे पाहत संभाजीराजांनी विचारले, बाळराजांची तब्येत आता बरी दिसते. पाचाडात आम्ही ऐकलं की बाळराजे आजारी आहेत म्हणून. बरी नव्हतीच तब्येत, सारखा ताप यायचा, सर्दी खोकला तर आहेच, पण गोसावी बाबांनी सारं ठीक केलं.
कोणी? आपले निश्चलपुरी गोसावी आहेत ना, त्यांनी ताईत मंत्रून बांधला, त्या दिवसापासून ताप हटला। खरं आहे, फार मोठे सत्पुरुष आहेत ते, आपले कवी कलश सुद्धा मोठी गंमत करतात। शिकारीच्या आधी त्यांनी सांगितलं की हटकून शिकार घडते, ते हरिहरेश्वराला गेलेत म्हणे। गोसावी सांगत होते, येसुबाईंनी विचारले। हो, आबासाहेबांनी त्यांना मुद्दाम बोलावून घेतलं होतं, ते कवी आहेत तसेच महान मांत्रिकही आहेत। येसुबाई काही बोलणार तोच त्यांचे लक्ष दाराकडे गेले। दारात सोयराबाई उभ्या होत्या, येसुबाईंचा पदर ढळला होता। राजारामांना खाली सोडून पदर सावरून येसुबाई उभ्या राहिल्या, संभाजीराजेही उभे राहिले। राजाराम सोयराबाईंच्याकडे धावले, येसुबाईंच्याकडे पाहात सोयराबाई म्हणाल्या, बाई, नुकतीच कुठं बाळराजांची तब्येत ठीक आहे? ठीक होते आहे, कशाला वाऱ्यातून त्यांना आणलंस? येसुबाईंनी मान खाली घातली। राजाराम आईकडे पाहत म्हणाले, दादा महाला आज वाईट आहे। सोयराबाई हसल्या। त्या म्हणाल्या, एवढं कळतं तर सारखं सारखं कशाला येता इथं? याला काही खायला दिलं नाहीस ना ग? जी नाही, येसुबाई म्हणाल्या, जरा जास्त खाल्लं तरी सोसत नाही याला। सोयराबाईंची नजर शंभूराजांच्याकडे वळली। शंभूराजे, तुम्ही अजून महालात बरे? संभाजीराजांना रोख कळला नाही, सोयराबाई हसून म्हणाल्या। इकडून आम्हाला राजकारभारात गुंतवणं झालं खरं, पण महाल तुम्हाला सोडवत नाही। अनाजी सांगत होते की इंग्रज वकील आलेत म्हणे, पण तुम्ही महालातच, सदैव महालात बसण्यापेक्षा जरा सदरेवर नजर ठेवली तर बरं दिसेल। सोयराबाई राजारामांचा हात धरून निघून गेल्या। येसुबाई गोऱ्या मोऱ्या झाल्या होत्या। संभाजीराजांच्या चेहऱ्यावर क्षणात हास्य विलसले, ते नजीक आले। नजर उंचावीत येसुबाई म्हणाल्या, आई साहेब, सारखं असं तोडून का बोलतात? त्या आपल्या आहेत म्हणून, संभाजीराजे म्हणाले, परकी माणसं कधी रागवत नसतात। ठीक आहे, आता आज्ञा झालीच आहे, आम्ही सदरेवर जाऊन येतो। संभाजीराजे महालाबाहेर पडून राजसदरेकडे पावले टाकीत होते। मस्तकावरून मागे परतवलेले केस, गौरवर्ण, मजबूत पीरदार अंगलट असे संभाजीराजे सदरेवर पोहोचले। राजसदरेवर अनाजी काहीतरी वाचित होते, शेजारी बाळाजी उभे होते। संभाजीराजांना येताना पाहताच बाळाजी मागे सरले, त्यांनी मुजरा केला। अनाजी गडबडीने उठले, त्यांनी बाळाजींचे अनुकरण केले। संभाजीराजांची उमर अवघी 16 वर्षांची, गालावर नुकतीच कुठे कोवळ्या दाढीची सावली तरळू लागलेली, पण नजरेतील जरब विलक्षण प्रभावी, तिला नजर देणे कठीण। ती नजर पाहताच राजांच्या नजरेची आठवण व्हायची। संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित विलसले होते। मुजराचा स्वीकार करीत राजसदरेच्या खाशा बैठकीवर बसत संभाजीराजांनी विचारले, अनाजी, काय वाचित होता? हातातले पत्र बाळाजींकडे परत देऊन अनाजी म्हणाले, पन्हाळ्यावरून थैली आली होती। का? काही गडबड? नाही, क्षेम समाचाराची, अनाजी थंडपणे म्हणाले। आबासाहेबांची काही बातमी? राजे 1-2 दिवसात गडावर यावेत। पत्र आलं? नाही, आम्ही मिळूनच पन्हाळ्याहून आलो होतो ना। राजे तीर्थस्नानाला गेले, आम्ही गडावर आलो
त्याच वेळी सांगितलं होतं, तुम्ही आबासाहेबांच्या विश्वासातली माणसं, तुमचं भाग्य मोठं। युवराजांनी मनात आणलं तर तो विश्वास युवराजांनाही संपादन करता येईल, पाहू जमलं तर। इंग्रज वकील गडावर आलेत असं आम्ही ऐकलं, गडावर नव्हे गडा खाली आले, मग त्यांना बोलावून घ्या, आम्ही त्यांची भेट घेऊ। गैरसमज न व्हावा, पण त्यांना राजांनी न भेटणं हेच उत्तम। कारण नजरवळीत संभाजीराजांनी विचारले, कारण आलेला वकील मुत्सद्दी आहे, तो साध्या हेतून आलेला नाही। अशा माणसाला भेटणं आम्हाला माहीत आहे, यापूर्वीही अशा अनेक व्यापाऱ्यांना आम्ही भेटलो आहोत। ते व्यापारी होते, हा वकील आहे। तिथं उतावेपणा आलाजी, संभाजी उद्गारले, आम्ही युवराज आहो, आबासाहेबांनी आम्हाला राज्यकारभार सांगितला आहे। आमचं वय म्हणाल तर रोहिणेश्वराच्या वेळी आबासाहेब आमच्यापेक्षाही लहान होते। राजांची गोष्ट मोरोपंत चाचरले, का ते का आकाशातून पडले? राजे, अनाजी उद्गारले। भानावर येत संभाजी म्हणाले, ठीक आहे, आम्ही थोडे जास्तच बोललो, असू, अनाजी इंग्रज वकिलाला उद्या गडावर बोलावून घ्या, आम्ही त्यांना भेटू। आमच्या हातून काही गफलत झाली तर ती सावरून घ्यायला आबासाहेब समर्थ आहेत, त्याची चिंता करू नका। युवराजांनी निर्णय केल्यानंतर आम्ही काय करणार? तथापि राहावत नाही म्हणून सांगावंसं वाटतं, बोला अनाजी। इंग्रज वकील राजापूरची नुकसान भरपाई मागण्यासाठीच येत नाही, प्रतापरावांनी हुबळीची वखार लुटली आहे, त्यामुळं इंग्रज मनातून नाराज झाले आहे। हा वकील तो मुद्दा काढल्याशिवाय राहणार नाही, ठीक, आम्ही विचार करू। एकदम संभाजीराजांनी विचारले, आमचे कोंडाजी फर्जंद आले नाहीत? जी नाही, त्यांना पन्हाळ्यावरच ठेवलं आहे। आमचे कोंडाजी खरे बहाद्दर, अवघ्या 60 त्यांनी गड काबीज केला। त्यांनी दरवाजे उघडल्यानंतर तुम्ही गडात प्रवेश केलात ना? अनाजीच्या कपाळी सूक्ष्म आठी पडली। ते शांतपणे म्हणाले, किल्ल्यात जाण्याइतकंच त्याची वाट शोधणं हेही महत्वाचं असतं राजे। संभाजीराजे हसत अनाजींवर नजर रोखीत म्हणाले, अनाजी, पण मृत्यूला सामोरं जावं लागतं ते गडावर जाणाऱ्यांनाच। कवी कलशांच्याकडे शिकण्याजोगं भरपूर आहे, आम्ही तिकडं जातो। संभाजी सदर उतरले, सदरेची तणावलेली अंगे क्षणभर सैल झाली, तोच संभाजीराजे वळले, अनाजी उद्या इंग्रज वकिलाला जरूर बोलावून घ्या। संभाजीराजे दिसेनासे होईपर्यंत सारे त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत होते। ते दिसेनासे होताच मोरोपंत निश्वास सोडून म्हणाले, राजांची भीती वाटत नाही, पण युवराजांची भीती फार वाटते। अचूक येतात, अचानक वर्णी घाव घालतात, अगदी शांतपणे। शिकारी आहेत ना, अनाजी म्हणाले, पण उद्याची वकिलाची भेट वाटते तेवढी सोपी नाही। बाळाजी, तुम्ही आज गडाखाली जा आणि त्या वकिलाला गडावर घेऊन या। दुसऱ्या दिवशी सकाळी इंग्रज वकील टॉमस निकल्स आपला दुभाषा श्यामजी यासह गडावर आला। चिटणीसांनी निकल्सचे स्वागत केले, त्यांना सदरेवर बसविले, संभाजीराजांना वर्दी पाठवली। निकल्सच्या पायात मोजे होते, पायात तंग विजार होती, कमरेपर्यंत आलेला चुणीदार घोळदार पूर्ण बाह्यांचा गरम अंगरखा होता। गळेबंदावर सुरकुती रेशमी कपड्याचे वलय शोभत होते। निकल्स रापलेला तांबूस गोरा उंच सडपात्र अंगलटीचा होता।
त्याचे घारे हसरे डोळे राजसदर निरखित होते. मांडीवर घेतलेल्या टोपीशी हाताने चाळा करीत तो सर्वत्र पाहत होता. चिटणीसांनी विचारले, वकील साहेबांचा मुक्काम किती? राजांची भेट झाली की निकल साहेब माघारी जातील, श्यामजीने सांगितले. आपला मुलुख? चिटणीसांनी विचारले. इंग्लंड. मुलुख मोठा आहे? प्रश्न समजताच निकल्स हसला. आपल्या इतका मोठा नाही. मग आपल्याजवळ केवढं दळ आहे? समोरच्या झाडाकडे बोट दाखवीत निकल्सने विचारले. त्या झाडाला पानं किती आहे सांगता येईल? त्या उत्तराने चिटणीस वरमले. ते विषय बदलणार तोच निकल्सने सांगितले. मलाही त्या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. चिटणीस अदबीने उभे राहिले, पुटपुटले. युवराज? निकल्स उठून उभा राहिला. संभाजीराजे सदरेवर आले. निकल्सच्या अभिवादनाचा स्वीकार करून राजांनी निकल्सला बैठक दाखवली. दोघे बसले. युवराजांच्या शेजारी चिटणीस दुभाषा उभे होते. निकल्सच्या शेजारी त्यांचा दुभाषा होता. संभाजीराजे म्हणाले, साहेब तुम्ही महाराजांच्या भेटीसाठी आलात, पण महाराज इथं नसल्यानं आपल्याला थांबावं लागलं. आपली हरकत होते याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आपल्या कामाबाबत आम्हाला काही मदत करता आली तर आम्हाला आनंद वाटेल. निकल्स आशेने पुढे आला. राजापूरच्या लुटीची नुकसान भरपाई मिळण्याची त्याने विनंती केली. तसेच हुबळीच्या लुटीबद्दलची कंपनी सरकारची इतराजी त्याने सांगितली. बिगर जकात लाकूड सरपण नेण्याची त्याने परवानगी मागितली. संभाजीराजे सर्व बोलणे शांतपणे ऐकून घेत होते. चेहऱ्यावर काही भाव दिसत नव्हता. वकिलाचे सर्व बोलणे झाल्यावर संभाजीराजे म्हणाले, आपल्या मागण्यांचा मी विचार करीन. या क्षणी उत्तर देणं कठीण आहे. एक दोन दिवसात महाराज गडावर येतील असा अंदाज आहे. ते आले की मी त्यांच्या कानांवर सर्व घालीन आणि आपली भेट करवून देईन. महाराजांना गडावर यायला विलंब लागला तर आपल्या कामाबाबत मीच योग्य तो निर्णय करीन. आपल्या प्रकृतीला ही उंचावरची पावसाळी हवा मानवणार नाही. तेव्हा बोलावीपर्यंत तुम्ही गडाखालीच राहा. तुमची सर्व व्यवस्था केली जाते ना? हो, त्याबद्दल आम्ही ऋणी आहो. काही कमतरता भासली तर आम्हाला कळवा, आम्ही ती दूर करू. संभाजीराजांनी बाळाजींकडे पाहिले. बाळाजींनी निकल्सला व दुभाषाला विडे वस्त्रे दिली. निकल्सचा निरोप घेऊन संभाजीराजे सदरे बाहेर गेले. तिसऱ्या दिवशी सकाळी महाराज पाचाडला आल्याची व अनाजी त्यांना गडाखाली सामोरे गेल्याची बातमी संभाजीराजांना कळली. राजे गडावर येणार या बातमीने गडावर एकच उत्साह संचारला. राजांचा महाल ठाकठीक करण्यात पुतळाबाईंची मनोहारीची धावपळ चालू झाली. भर दुपारी महादरवाजावरची नौबत झडली. राजे आपल्या महाली आल्याची संभाजीराजांना वर्दी आली. राजांच्या महालात संभाजीराजे प्रवेश करते झाले. राजांच्या शेजारी येसुबाई उभ्या होत्या. राजाराम त्यांच्या कडेवर होता. संभाजीराजांना पाहताच राजांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. या, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. संभाजीराजांनी राजांचे पाय शिवले. संभाजीराजे म्हणाले, आम्ही पण आपल्या सामोरे आलो असतो. येसुबाई महाला बाहेर गेल्या आणि महालात अनाजी बाळाजी मोरोपंत आले. त्यांच्याकडे पाहत अंगरख्याचे बंद सोडित राजे म्हणाले, तुम्ही आला नाहीत म्हणून काही बिघडलं नाही. मासाहेबांची तब्येत छान आहे. तुमची फार आठवण करीत होत्या.
तुम्ही भेटायला जाऊन या जी। राजे पलंगावर बसले, त्यांना खोकल्याची उबळ आली। संभाजी राजांनी सुरईतले पाणी घेऊन पेला पुढे केला। राजे पाणी प्याले। पेला हाती देत असता संभाजींनी विचारले, आबासाहेब बरं नाही? चालायचंच, पण शंभूबाण, आम्हाला तुमची हरिहरेश्वरला फार आठवण झाली। आम्ही समुद्र स्नानाला उतरलो होतो, तेवढीच एक हौस शिल्लक राहिली आहे। तुम्ही असता तर फार बरं झालं असतं असं वाटलं। काही खबर आबासाहेब? इंग्रज वकील टॉमस निकल्स आपल्या भेटीसाठी आला आहे, ते समजलं। राजे म्हणाले, तुम्ही त्याला भेटलात, आपला हेतू न सांगता त्याचा सर्व भेद जाणून घेतलात। तुमच्या मुलाखतीवर आम्ही खुश आहोत। संभाजी राजांनी अनाजींकडे पाहिले। राजे हसले, शंभूबाळ, त्यांनीच आम्हाला सांगितलं, न सांगता समजायला आम्ही आकाशातून थोडेच का पडलो? संभाजी राजे चाचपले, भयभीत झाले। गडबडीने ते म्हणाले, क्षमा, त्याची काही गरज नाही। तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे, आम्ही पाहूनच अनुभवानं शिकलो। नुसतं दोन डोळ्यांनी पाहून सारं पाहता येत नाही, प्रसंगी दुसऱ्यांच्या डोळ्यांचाही उपयोग करावा लागतो, हेही आमच्या ध्यानी आलं। दुसऱ्यांच्या अनुभवांचा फायदा घेतला तर फार फायदा होतो। राजे असो, अनाजी, आज वकिलांना गडावर बोलावून घ्या, आम्ही भेटू। शंभूबाळ, वकिलांचा वेद काय आहे? राजापूरची नुकसान भरपाई ते मागतात। प्रतापरावांनी हुबळी लुटली, त्याबद्दल ते संतप्त आहेत। असं? कर्नाटकात प्रतापरावांनी चांगलीच धडक मारली। आणि जाऊ दे, नंतर पाहू। चला शंभूराजे, राणी वशात चक्कर मारून येऊ। थोरल्या राणीसाहेबांची तब्येत बरी नाही म्हणे, तुम्ही गेला होता? जी नाही, नजर चुकवीत संभाजीराजे उत्तरले। हेही चुकलंच तुमचं, चला। राजांच्या मागोमाग संभाजीराजे चालू लागले। सकाळी टॉमस निकल्स आपल्या दुभाषासह राजसदरेवर आला। राजसदर सर्वतोपरी शृंगारली होती। सदरेच्या मध्यभागी जरी बैठक मांडली होती, त्या बैठकीच्या डाव्या बाजूला दुसरी बैठक लावली होती। सदरेबाहेर सशस्त्र रक्षक चौफेर नजर ठेवून उभे होते। टॉमस निकल्स चे स्वागत अनाजींनी केले। थोड्याच वेळात राजे येत असल्याची बातमी आली। निकल्स उभा राहिला। राजे सदरेच्या पायऱ्या चढून येत आहेत असे दिसताच निकल्स पुढे आला। दरवाजातच दोघांची गाठ पडली। राजांनी स्मितवदनाने निकल्सच्या अभिवादनाचा स्वीकार केला आणि प्रेमभराने त्याचा हात धरून आपल्या डाव्या अंगाला लोडापासून जवळच बसवले। अनाजींनी दोघांचीही एकमेकांना ओळख करून दिली। लोडावर किंचित कलते होऊन राजांनी विचारले, काय काम आहे, बोला। निकल्सने क्षणभर विचार केला। आपल्या हातोप्यात खोवलेल्या रुमालाने चेहरा कुशीत तो म्हणाला, एका बाजूला आम्ही तहाच बोलणं करीत असतानाच ध्यानी मनी नसता तुमच्या सैनिकांनी आमच्या हुबळीच्या वखारीवर हल्ला केला, खंड्या लावून लूट केली। त्यामुळं आपल्या मुलुखात वखार घालावी की नाही याचा प्रेसिडेंटला विचार पडला आहे। राजे काही बोलले नाही। सदैव चेहऱ्यावर दिसणारे ते स्मित तसेच होते। निकल्सने उतावीपणे विचारले, हुबळीची लूट तुमच्या संमतीनं झाली काय? तुम्हाला माहीत आहे इंग्रजांचा स्नेह राहावा अशी आमची इच्छा आहे, मग हा हल्ला का झाला?
आमच्याच लोकांनी हल्ला केला कशावरून? त्या प्रश्नाने निकल्स थक्क झाला. निश्चयी स्वरात तो म्हणाला, आपल्याच सैन्यानं वखार लुटली हे सिद्ध करून दिलं तर? साहेब, आम्ही आमच्या शत्रू मुलुखात युद्ध करीत असता त्यामध्ये न जाणता कदाचित लूट झाली असेलही. हे सारं युद्धामध्ये क्षम्यच ठरतं. राजापूरची नुकसान भरपाई द्यायचं तुम्ही कबूल केलं आहे, आम्ही कुठं नाकारतो. आम्ही जरूर नुकसान भरपाई देऊ. तसाच विचार होवळीचाही करावा. ही कंपनी सरकारची, अशक्य. कारण समजेल? साहेब, राजापूरची नुकसान भरपाई आम्ही वचन दिलं म्हणून देतो. पण आठवा, आम्ही राजापूरची लूट का केली ती? आमच्या विरुद्ध तोफा घेऊन आमच्या शत्रूला मिळालात. व्यापारासाठी आलेले तुम्ही राजकारणात पडता कशाला? निकल्सचा घसा कोरडा पडला. राजे निकल्सच्या नजरेला नजर देत विचारते झाले, साहेब, सूरत लुटायला आम्ही आलो तेव्हा तुमच्या वखारीत आम्हाला उर्मट उत्तरं मिळाली. 5 दिवस आम्ही सूरत जाळीत होतो. 30 माणसांची तुमची वखार आम्हाला भारी नव्हती. आम्ही स्नेह जाणतो, प्रसंगी तुम्ही तो नेमका विसरता. मैत्री आपल्या उभयतात हवी. आपली गलबत मक्केहून येणार आहे अशी बातमी आहे, ती आमच्या गलबतांनी पकडली तर? राजे शांतपणे म्हणाले, जरूर पकडावी. मी आपल्याला वचन देतो, आम्ही यापुढं याच संधीची वाट पाहत राहू. आपल्या हातून असं घडलंच तर हिंदुस्तानच्या किनारपट्टीवर आपलं एकही गलबत तरंगताना दिसणार नाही. सिद्धी संगोळला मुंबई बंदरात तुम्ही आश्रय दिलात हेही आम्ही जाणतो. तुमच्या व्यापाराकडे आम्ही लक्षपूर्वक पाहतो. राजांच्या या शांत पण अत्यंत निर्णायक उत्तराने निकल्स अस्वस्थ झाला. तो गडबडीने म्हणाला, महाराज, आपला गैरसमज होतो आहे. संबूळ आमच्याकडे आला, त्यानं आश्रय मागितला, पण आम्ही तो दिला नाही. राजे त्यावर काही बोलले नाहीत. राजांनी निकल्सच्या मागण्यांचा विचार करू असे आश्वासन देऊन निकल्सला निरोपाची विडावस्त्रे दिली. पावसाळा आला तरी राजांनी फौजेला उसंत दिली नाही. राजांच्या फौजेने सातारा काबीज केला. साताऱ्याला विजयाने राजांना समाधान मिळाले. राजे पावसाळा संपण्याची वाट पाहत होते. पावसाळा संपला. गडावरून सर्व छावण्यांना हुकूम सुटू लागले. फौज गोळा होऊ लागल्या. नवरात्राचे घट बसले. गडावरच्या देवीसमोर दररोज बकरे पडत होते. निश्चलपुरी, कवी कलश हे राजांच्या यशासाठी नवग्रह शांती करण्यात मग्न झाले होते. शस्त्रपूजेचा दिवस उजाडला. राजसदरेवर शस्त्रपूजा झाली. सारी सदर नानाविध शस्त्रांनी सुशोभित झाली होती. राजारामांचा हात धरून संभाजीराजे त्यांना शस्त्रे दाखवित होते. त्यांचे वैशिष्ट्य राजारामांना समजावून सांगत होते. राजसदरेवर पूजेला लावलेल्या हत्यारात अनेक नामांकित शस्त्रेही होती. त्यात बाकदार फिरंग, सैफ, जमदाड, गुप्ती, पट्टा, कट्यारी, भाले, बरचा, वाघनख अशी नानाविध शस्त्रे होती. अनेक तलवारींच्या मुठी आपल्या देखणेपणाने लक्ष वेधून घेत होत्या. राजारामांना सर्व दाखवीत संभाजीराजे खास बैठकीजवळ आले. लोड गिरद्यांच्या बैठकीवर राजांची खास शस्त्रास्त्रे ठेवली होती. त्यात राजारामांची, संभाजीराजांची ढाल तलवारही होती. संभाजीराजे छोट्या तलवारीकडे बोट दाखवीत म्हणाले, बाळराजे, ती पहा तुमची तलवार. पण राजारामांचे लक्ष रत्नजडित मुठीच्या तलवारीकडे खिळले होते. त्या तलवारीचे पाते तळपत होते. शेजारीच तांबड्या मखमलीचे रत्नजडित म्यान उभे होते. संभाजीराजे हसले.
म्हणाले, बाळराजे, ती तलवार मिर्झा राजांनी आबासाहेबांना दिली आणि ते वाघनख बघा, आबासाहेबांनी तेच वाघनख अफझलवर चालवलं. राजारामाचे लक्ष संभाजीच्या तलवारीकडे वळले. संभाजी राजांच्या तलवारी शेजारीच राजारामांची छोटी साधी तलवार उभी होती. राजारामांचे गाल फुगले. ते संभाजी राजांना बिलगत म्हणाले, दादा महाराज, आम्हाला ही तलवार नको, मोठी हवी, तुमची आम्हाला द्याल? संभाजी राजे काही बोलण्याआधी मागून आवाज आला, तलवारी मागून मिळत नसतात, त्या जिंकून घ्याव्या लागतात. दोघांनी एकदम मागे वळून पाहिले. सोयराबाई सर्व राण्यांसह सदरेवर येत होत्या. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य विलसत होते. संभाजी राजे पुढे झाले. त्यांनी मुजरा केला आणि ते म्हणाले, तलवारी जिंकायच्या त्या शत्रूंच्या, भावांच्या नव्हे. त्या उत्तराने सोयराबाई चकित झाल्या. पुतळाबाई कौतुकाने संभाजी राजांच्याकडे पाहत होत्या. स्वतःला सावरून घेत सोयराबाई म्हणाल्या, आणि भावानं तलवार दिली नाही तर? संभाजी राजांच्या देखण्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्यांनी राजारामांना उचलले आणि ते म्हणाले, तसं झालं तर भाऊ म्हणायला तो अपात्र ठरेल. संभाजी राजे राजारामांसह जाऊ लागलेले पाहताच सोयराबाईंनी विचारले, राजारामांना कुठं नेता? मागे वळून संभाजी राजे म्हणाले, निश्चलपुरीच्या होमाची समाप्ती आहे, प्रसाद घ्यायला त्यांनी बोलावलं आहे. बाळराजे दिसेनासे होताच न राहून पुतळाबाई बोलून गेल्या, दृष्ट लागावी अशी जोडी आहे, एकमेकांवर भारी जीव. सोयराबाईंची तिखट नजर पुतळाबाईंच्यावर खिळली आणि पुतळाबाईंचे शब्द जिथल्या तिथे विरले. सोयराबाई म्हणाल्या, जाणत्यांची हुशारी आणि नेणत्यांचा भाबडेपणा यांची गल्लत अशीच होते. पुतळाबाई पुढं झाल्या. त्यांनी दासींना खून केली. पूजेचे तबक बैठकीवर ठेवले गेले. शस्त्रांवर हळदी कुंकू पडू लागले. गडावर गडबड उडाली होती. हत्ती टाक्याच्या मैदानात, होळी मैदानात राजांची अशपथके उभी होती. राजे कपडे करून देवघरात गेले. देव्हाऱ्यात कमरे एवढ्या उंचीच्या सुवर्णसमया प्रज्वलित झाल्या होत्या. रत्नजडित देव्हाऱ्यात भवानीची मूर्ती उभी होती. नवरात्राच्या घटावर फुलांच्या माळा सोडल्या होत्या. घटाच्या ओल्या मातीतून पिवळे धमक कुंभ वर आले होते. उपाध्यांनी दिलेले तीर्थ राजांनी घेतले. हाती दिलेले कोंब टोपावर खोवले. पाठीमागे उभ्या असलेल्या संभाजींनी राजारामांनी राजांचे अनुकरण केले. राजे देवघराबाहेर आले. महालात सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई, पुतळाबाई उभ्या होत्या. सर्व राण्यांनी राजांना ओवाळले. राजे सोयराबाईंना म्हणाले, राणी साहेब, आमच्या दोन्ही छाव्यांना आम्ही गडाखाली घेऊन जातो. उद्या मासाहेब गडावर येतील, त्यांच्याबरोबरच दोघे परततील. काही न बोलता सोयराबाईंनी राजांच्या पुढे तलवार केली. राजांनी ती मस्तकी लावून आपल्या दुशेल्यात खोवली. तबकातील आपली कट्यार उचलली आणि ती डाव्या बाजूला खोवली. राजांचे लक्ष पुतळाबाईंच्याकडे गेले. राजारामांच्या आणि संभाजी राजांच्या तलवारी घेऊन त्या उभ्या होत्या. संभाजी राजांची तलवार त्यांनी उघडली. संभाजी राजे पुढे झाले. तेवढ्यात राजे म्हणाले, थांबा राणी साहेब, शंभू राजांची तलवार बाळराजांच्या दुशेल्यात घाला, पाहू कशी दिसते, आम्हाला पाहायची आहे. संभाजी राजांनी आपली तलवार उचलली आणि राजारामांच्या दुशेला तडकविली. तलवारीचे टोक जमिनीला भिडले होते. गोंधळलेल्या राजाराम सर्वांच्याकडे पाहत होते. पुतळाबाईंच्याकडे जाण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले.
तलवार जमिनीला घासत होती। वजनदार तलवार डाव्या हाताने तोलत नव्हती। साऱ्या महालात हसण्याचा आवाज उठला। पुतळाबाईंनी राजारामांना जवळ घेतले। संतापलेले राजाराम म्हणाले, आईसाहेब आम्हालाही तलवार नको। पुन्हा सारे हसले। राजारामांच्या दुशेल्यातील तलवार काढीत पुतळाबाई म्हणाल्या, आम्ही मोठे झाल्यावर घालू म्हणावं। राजे हसले, हो पण तेव्हा शंभूराजे पण मोठे झाले असणारच ना। संतप्त सोयराबाई जागच्या जागी ताठरल्या नजरेने सारे पाहत होत्या। संभाजी, राजाराम शस्त्रसिद्ध झाले। राजे सोयराबाईंना म्हणाले, राणी साहेब आम्ही मोहिमेला जाऊन येतो। मासाहेब गडावर येतील, त्यांची काळजी घ्या। राजे सदरेवर आले। सर्वांचे मुजरे घेऊन राजे होळी चौकातल्या पालखीत बसले। पालखी उचलली गेली, नौबत झडली, राजे गडाखाली उतरू लागले। पाचाडला जिजाबाईंना भेटून आल्यास फौजेसह राजे दक्षिणेकडे निघाले। राजे सरळ साताऱ्याला आले। साताऱ्याच्या मुक्कामात राजांना पहिली आनंदाची बातमी कळली। राजांच्या फौजांनी पांडवगड काबीज केला होता। राजांच्या फौजा साताऱ्याला येऊन मिळत होत्या। साताऱ्याच्या मुक्कामात राजांनी बाळाजी चिटणीसांना पालखी बहाल करून त्यांच्या सेवेचा गौरव केला आणि ते कारवार प्रांतावर फौजेसह चालून गेले। बेहलोल खान आजारपणामुळे मिर्झेला तळ देऊन होता, त्यामुळे त्याची भीती राजांना नव्हती। राजांचे एक सैन्य महाडकडे मोगल व सिद्धी यांवर जरब बसवीत होते, दुसरे साताऱ्याला होते, तिसरी फौज बंकापूर भागात दौडत होती आणि खुद्द राजे कारवारपासून 1.5 दिवसाच्या मुक्कामावर असलेल्या कुद्रा गावी होते। राजांची बरीचशी फौज खुद्द हुबळीकडे गुंतली होती। फौजेच्या हालचालींच्या बातम्या राजांना कळत होत्या। राजांचे सरदार विठोजी शिंदे सर्जाखानाशी लढताना चंदगड रणांगणी पडल्याची बातमी राजांनी कुदर मुक्कामी असताना ऐकली। त्याच कुदरा मुक्कामात महिमाजी शिंदे याने सर्जा खानला गाठून त्याला मारून विठोजी शिंद्यांच्या मरणाचा बदला घेतल्याची ही बातमी राजांनी ऐकली। जवळजवळ 3 महिने विजापूरकरांच्या मुलुखात काढून पुरेपूर लूट मिळवून शिवाजीराजे रायगडावर परतले। मध्यरात्रीच्या सुमारास राजे गडावर येत असल्याची वर्दी आधी 1.5 प्रहर आली होती। गडावर भरपूर थंडी उतरली होती। गार वारे वाहत होते। अंगावर शाल लपेटून पुतळाबाई गंगासागराच्या मनोऱ्यात उभ्या होत्या। हत्ती टाक्याकडे वारंवार त्यांचे लक्ष जात होते। शेजारी मनोहारी उभी होती। पालखी दरवाजाजवळचे पलोते वाऱ्यावर फरफरत होते। पहारेकरी जागरूकतेने उभा पहारा देत होते। गडावर सर्वत्र शांतता दिसत होती। बाजारपेठ, खोळी चौक, बालेकिल्ल्याच्या तटानजीक असलेले चौकी पहारे यांच्या जळत्या मशालीची जागा सोडली तर गड कसा अगदी शांत होता। ते गूढ रम्य वातावरण पाहत असता मनोहारी म्हणाली, राणी साहेब। पुतळाबाईंनी नजर फिरवली। गडावरच्या रस्त्यावर पलोते दिसू लागले। 50 पलोते होळी चौकाकडे चालत होते। पुतळाबाई ओळख म्हणाल्या, मनू तू पुढे हो। थोरल्या राणी साहेबांना वर्दी देऊन खाशा महालात सर, तोवर मी आलेच। पुतळाबाई मनोहारीसह 7 महालात आल्या। पुतळाबाई आपल्या महालाकडे वळल्या आणि मनोहारी सोयराबाईंना वर्दी देण्यासाठी धावली। राजे आपल्या महालापाशी आले। बरोबर अनाजी, मोरोपंत, बाळाजी ही मंडळी होती।
बाहेर थंडी असूनही राजांचा चेहरा घामाने डवरला होता, श्वास जड भासत होता। महालाच्या दरवाजाशी सर्वांना निरोप देत राजे म्हणाले, आता आम्ही विश्रांती घेतो, सकाळी भेटू। साऱ्यांनी मुजरे केले। राजे महालात आले। महालात कोणी नसेल या समजुतीने राजे उद्गारले जगदंब, आणि त्याच वेळी मनोहारी पुढे झाली। राजांनी आपला जिरेटोप मनोहारीच्या हाती दिला। मनू, थोरल्या राणी साहेब, त्यांची तब्येत बरी नाही, काय होतंय? डोकं दुखतं। आणि मा साहेब? पुतळाबाई महालात प्रवेश करीत म्हणाल्या, त्यांना झोप लागली होती, उठवलं नाही, बरं केलं, म्हणत राजे मंचकावर बसले। पुतळाबाई पुढे आल्या। आधीरपणे त्यांनी विचारले, बरं नाही का? हा, थोडा ज्वर असावा असं वाटतं, होईल कमी? मग अपरात्री चालत कशाला यायचं? पालखीतून? राणी साहेब, पाचाडला राहावंसं वाटे ना, आम्ही तसेच आलो। आग्र्याहून आल्यापासून जरा दगदग वाढली की शरीर असं थकत। कपडे उतरावे? राजे उभे राहिले। तलवार दुशेला उतरवला गेला। राजांनी आपले कपडे बदलले आणि ते पलंगावर पडले। वैद्यांना बोलावू दे ना? पुतळाबाईंनी विचारले। नको, मध्यरात्र उलटून गेली, आता सकाळी पाहू। मनोहारी महालातल्या समया शांत करीत होती। पुतळाबाई राजांच्या पायांवरून हात फिरवीत बसल्या होत्या। राणी साहेब, तुम्ही आता जा, विश्रांती घ्या, डोळा लागला की जाईन मी। राजे खिन्नपणे हसले, म्हणाले, नुसतं शरीर थकून झोप येत नाही, मनही थकावं लागतं। पुतळा, हे मन आहे ना, ते बेट मुळीच थकत नाही, ओगीच विचारांच्या पाठीमागे आम्हाला फरफटत नेतं, राजे बोलत होते। बोलता बोलता ते हळूहळू झोपी गेले। पुतळाबाई हलक्या पावलांनी उठल्या। महालाबाहेर मनोहारी गुडघ्यात मान घालून बसली होती। तिला पुतळाबाईंनी जागे केले। राजांच्या द्वाररक्षकाकडे नजर टाकून दोघी सात महालाकडे वळल्या। चार दिवसात राजांच्या प्रकृतीला आराम वाटला। राजे हिंडू फिरू लागले। या विश्रांतीच्या काळात राजे कारवार प्रांतातून आणि इतर भागातून आलेल्या लुटीचा तपशील पाहत होते। सायंकाळच्या वेळी राजे जगदीश्वर दर्शनासाठी जायला निघाले असताना मोरोपंत महालात आले। महाराज, नाशकाहून थैली आली आहे। कोणाची? आपले उपाध्याय अनंत भट्ट कावळे यांची। राजांनी हात जोडले। ते म्हणाले, क्षेम आहे ना? जी, काशीचे विद्वान पंडित गागाभट्ट आपल्या भेटीसाठी गडाची वाटचाल करीत आहेत असं त्यांनी कळवलं आहे। गागाभट्ट म्हणजे साक्षात वेदो नारायण असा त्यांचा लौकिक आहे। आमचं भाग्य मोठं, म्हणून या माणसाचं दर्शन घडतं। मोरोपंत, गागाभट्टांच्या स्वागतासाठी आमचे राजपुरोहित लवाजम्यानिशी नाशकाला रवाना करा। त्यांना उचित सन्मानानं गडावर घेऊन यायची व्यवस्था करा। गागाभट्टांच्यासाठी पालखी लवाजमा नाशकाला रवाना झाला। गागाभट्टांच्या स्वागतात उणीव राहू नये म्हणून राजे जातीने लक्ष देत होते। जगदीश्वर प्रासादाच्या वाटेवर उठणाऱ्या नवीन घरांपैकी एक सुबक घर राजांनी गागाभट्टांच्या वास्तव्याकरिता नियोजित केले। गागाभट्टांच्या आगमनाच्या वार्तेने निश्चलपुरींना सुरुवातीला काही वाटले नाही। पंडितांचा साधुसंतांचा राजांच्याकडून सदैव गौरव होतो हे सर्वांना माहीत होते। पण गागाभट्टांच्या स्वागताची वाढती तयारी पाहून निश्चलपुरी थोडे अस्वस्थ झाले। एके दिवशी गागाभट्ट महाडशेजारी आल्याची बातमी गडावर आली। दुसऱ्या दिवशी राजे गडाखाली संभाजीराजांच्या सह उतरले। गडाच्या खाली रायगडवाडी नजीक वसवलेल्या नव्या पेठेला लागून
राजांनी शाही शामियाना उभारला होता। गागाभट्ट नजीक आलेले कळताच राजे आपल्या मंत्र्यांसह सामोरे गेले। राजांना येताना पाहून गागाभट्ट पालखीतून उतरले। किंचित स्थूल देहाचे गौर वर्णाचे गागाभट्ट राजांच्याकडे पाहत होते। त्यांनी मस्तकी जरी कशिदा काढलेला पिवळा रुमाल बांधलेला होता। पांढरे शुभ्र लाल रेशीम काठी धोतर ते नेसले होते। पायात खडावा अंगावर लाल जरीका मसलेली शाल त्यांनी लपेटली होती। रुंद कपाळावर सुगंध रेखाटले होते। त्यांच्या विशाल काळ्या नेत्रात अधिकाराची निशाणी जाणवत होती। गळा व हात यावर भस्मांचे पट्टे, मनगटावर विभूती, रुद्राक्षमाळा आणि शाल सावरण्यासाठी खांद्यावर विसावलेल्या हाताच्या लांबसडक बोटात बृहस्पतीची खूण सांगणारी पुष्कराजाची अंगठी व दुसऱ्या बोटात सुवर्णपत्रिका सुवर्ण पवित्रक लक्ष वेधून घेत होते। खडावांच्या पावलांनी चार पावले ते चालले आणि त्यांचा उजवा हात नतमस्तक राजांच्यावर थबकला। ओठ आशीर्वाद बोलत होते। राजांनी वेदमूर्ती गागाभट्टांना अत्यंत आदराने सन्मानाने गडावर आणले। ऐश्वर्य संपन्न दुर्गेश्वर रायगड पाहून गागाभट्ट प्रसन्न झाले। राजांचे तेरू, राजांचे ऐश्वर्य, राजांची सत्ता निरखित होते। रोहिणेश्वराची शपथ घेऊन स्वराज्याचा मंत्र उच्चारणारा, अफजल खानाचा वध करून राजसत्ता बळकट करणारा, प्रतापगडावर भवानीची स्थापना करून सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करणारा, आग्र्याहून औरंगजेबाच्या पंजातून निसटणारा आणि जवळजवळ लयाला गेलेले राज्य पुन्हा त्याच तडफेने उभा करणारा युगपुरुष गागाभट्ट डोळे भरून पाहत होते। त्यांच्या आनंदाला सीमा राहिल्या नव्हत्या। राजांच्या सह सर्व राण्यांनी गागाभट्टांची पाद्य पूजा करून आशीर्वाद घेतले। राजांच्या विनयाने राजघराण्यातील आतिथ्याने गागाभट्ट प्रसन्न झाले। त्यांच्या साऱ्या अपेक्षा पुऱ्या झाल्या होत्या। त्यांनी आनंदाने गडावरचे वास्तव्य मान्य केले। एके दिवशी गागाभट्ट राजांना म्हणाले, राजे आम्ही काही विशिष्ट हेतू मनाशी बाळगून तुमच्याकडे आलो। उद्या सूर्योदयानंतर एक प्रहरानं मुहूर्त चांगला आहे, तरी उद्या आम्ही तुम्हा सर्वांना आमचा मनोदय सांगावा असं आम्हाला वाटतं। राजांनी मान्यता दिली। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नानपूजा आटोपून राजे जिजाबाईंच्या महाली गेले। राजांनी जिजाबाईंना वंदन केले। महालात सर्व राण्या, संभाजी, राजाराम, येसुबाई ही मंडळी हजर होती। छोटे राजाराम महालात धावत होते, राण्यांच्या मागे लपत होते। संभाजीराजे त्यांना पकडण्यासाठी मागून धावत होते। सारे कौतुकाने ते खेळ पाहत होते। राजाराम अचानक येसुबाईंच्या मागे लपले। संभाजीराजांचे पुढे टाकलेले पाऊल तसेच अडखळले। राजाराम टाळ्या पिटीत होते। महालात एकच हसणे उसळले। राजेही त्यात सामील झाले। संभाजीराजे मात्र जागच्या जागी संकोचून उभे होते। राजांच्या ते ध्यानी आले। ते म्हणाले, मासाहेब सर्व तयारी झाली ना? हो बाबा। एवढा थोर पुरुष आपणहून गडावर आला, त्याच्या मनात काय आहे कोण सांगणार? पण ते ऐकायला जीव उतावी झाला आहे बघ। पुतळाबाईंनी जिजाबाईंना हात दिला। राजे, संभाजी, राजारामांसह पुढे झाले। सारी मंडळी राजसदरेत आली। अनाजींनी प्रसंगाला उचित अशी राजसदर सजवली। मोरोपंत, बाळाजी ही मंडळी अदबीने उभी होती। गागाभट्टांच्या साठी उच्चासन मांडले होते। त्या आसनाच्या डाव्या बाजूला अशा बैठकीवर जिजाबाईंच्या शेजारी राजे बसले। लगतच्या बैठकीवर संभाजीराजे राजारामांसह बसले। मागे सर्व राणीवसा राजस्नुषांसह स्थानापन्न झाला। उच्चासनाच्या डाव्या बाजूला थोडी मोकळी जागा सोडून सर्व मंत्री व खासे सरदार उभे होते। सर्वांचे लक्ष गागाभट्टांच्या आगमनाकडे लागले होते।
राजे जिजाबाईंच्यासह बोलत असता अचानक बाळाजी पुढे आले. आचार्य आले. राजे चटकन उठले. राजसदरेच्या पायऱ्या उतरून ते खाली गेले. तोच आपल्या शिष्य परिवारासह येत असलेले गागाभट्ट त्यांच्या नजरेत आले. राजांनी अत्यंत आदराने गागाभट्टांना राजसदरेवर आणले. सर्वांनी त्यांना उत्थापन दिले. सर्वांचे हात जोडले गेले. आशीर्वाद पुटपुटत गागाभट्ट आपल्या उच्चासनावर विराजमान झाले. राजसदर स्थिर झाली. गागाभट्टांनी आपल्या मस्तकीचा रुमाल उतरला. पांढऱ्या शुभ्र संजाबावरून मानेवर शेंडी ओघळली. आपल्या संजाबावरून हात फिरवीत त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. काही क्षण डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या ओठांची हालचाल झाली आणि नंतर ते बोलू लागले. राजे, आम्ही तुमच्या मुलुखात आलो. तुमची भेट घडली. पंडितांनी राजांच्या गृही जावं. त्यांचं आदरातिथ्य भोगावं. दक्षिणा मिळवावी हा प्रघातच आहे. पण आज आम्ही तेवढाच हेतू मनाशी धरून आलो नाही. काही विशिष्ट हेतू मनात धरूनच ही पायपीट आम्ही केली. राजे उठले. हात जोडून ते म्हणाले, आपल्या दर्शनानं आम्हाला समाधान लाभलं. आपली आज्ञा आम्हाला शिरसावंद्य आहे. प्रसन्न मुद्रेनं गागाभट्टांनी राजांना बसण्याची खूण केली. राजे बसले. गागाभट्ट काय सांगतात इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राजे, आम्ही काशीचे. तुमच्या कीर्तीचा परिमल तिथवर येऊन पोहोचला. त्या सुगंधानं आम्ही मुग्ध झालो. या भारतवर्षात चंद्रगुप्त मौर्य सम्राट होऊन गेला. त्यानंतर किती हिंदू राज्य उभी ठाकली. विजयनगरचं साम्राज्य, देवगिरीचं राज्य, ही दोन्ही राज्य कीर्तीच्या शिखरावर असतानाच परकीयांच्या साध्या धक्क्यानं पार कोलमडून गेली, नामशेष झाली. हिंदूंचा कैवार घेणारं राज्य भारतवर्षात दिसेनासं झालं. या निराशेच्या अंधकारात चाचपडत असता आम्हाला दक्षिणेकडे आशेचा दीप प्रज्वलित होताना दिसू लागला. तुमच्या वाढत्या पराक्रमानं आमची आशा पल्लवित होत होती. आग्र्याच्या काळगाडीतून तुम्ही सुटलात याचा परमहर्ष आम्हाला झाला. यशाच्या कीर्तीच्या शिखरावर स्थिर झालेली हिंदू राज्य आम्ही कोसळलेली पाहिली. त्यांचं पुनरुत्थान झालं नाही. पण पुरंधरच्या तहानं जमीनदोस्त झालेलं राज्य पुन्हा तुम्ही उभं केलं. पूर्वीपेक्षाही अधिक बळकट, सामर्थ्यवान. तुमच्या या यशानं आमचं मन धुंदावलं. आणि ज्ञानाचा, अहंकाराचा, आमच्या अधिकाराचा विसर पडून आम्ही येथवर धावत आलो. आशीर्वाद देण्यासाठी नव्हे. राजा, आज आम्ही तुझ्यापुढं याचक म्हणून उभे आहोत. तुझ्या दातेपणाची कसोटी आज आम्ही आजमावणार आहोत. राजे संकोचले. त्यांची नजर खाली वळली. गागाभट्ट बोलत होते. राजे, लोक आम्हाला वेदोनारायण म्हणतात. आम्ही कधी खोटी स्तुती करीत नाही, मिथ्या भाषणही करीत नाही. आमच्या पूर्वजांनी काशी विश्वेश्वराची स्थापना केली. आमचे पूर्वज नारायण भट्ट हे भट्ट वंशातील अत्यंत प्रसिद्ध असे पुरुष होऊन गेले. त्यांनी आपल्या गाढ विद्वत्तेनं, पवित्र आचरणानं आणि गर्वाण ग्रंथांसाठी केलेल्या सततोद्योगानं आमच्या कुळाला भूषविलं. त्यांच्या वेळी सनातन धर्म विद्वेष आणि अतिरेकी धर्माभिमान यांच्या भरात मुसलमानांनी काशी येथील विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस केला. त्यामुळं भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा मुसलमान बादशहाच्या विनंतीवरून नारायण भट्टांनी विश्वेश्वराची आराधना करून पाऊस पाडला असं सांगतात. नारायण भट्टांनी विश्वेश्वराचं मंदिर पुन्हा उभारलं. गागाभट्टांचा आवाज किंचित नरम झाला. आम्ही त्याच नारायण भट्टाचे वंशज, थोर मीमांसक, प्रकांड पंडित, वेदांत सूर्य असा आमचा अलौकिक. गागाभट्ट खिन्नपणे हसले. पण आम्ही आमच्या डोळ्यांनी विश्वेश्वराच्या मंदिराचा विध्वंस पाहिला. त्या पुरातन पवित्र मंदिराच्या शिलाखंडांनी औरंगजेबानं उभारलेली मशीद पाहिली. आमची तपश्चर्या
आमचं ज्ञान ते थांबू शकलं नाही, ना आमच्या वेदांना विहिरीच्या तळाशी गेलेल्या विश्वेश्वराला पृष्ठभागी आणण्याचं सामर्थ्य लाभलं, ज्ञानाचा पराभव झाला, तेव्हा श्रद्धेकडे आमचं लक्ष वेधलं। राजे, आमचं स्वप्न साकार करण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्याच ठाई दिसतं, तीच याचना करण्यासाठी मी तुमच्या दारी आशेनं आलो आहे। जिजाबाईंची नजर गागा भट्टांच्यावर खेळली, मातेच्या नजरेतील भीती गागा भट्टांनी जाणली। आईसाहेब, हा क्षत्रिय कुलाचार आहे, होम हवनात राक्षसांकडून होणारी विघ्न टाळण्यासाठी विश्वामित्र दशरथाच्या दारी आले, त्यांनी राम लक्ष्मणांना मागितलं हे आठवा, माझाही राजांच्यावर हक्क आहे। कावळे म्हणजे भोसल्यांचे राजोपाध्ये, आम्ही त्याच घराण्याचे, त्यामुळं तर आम्ही राजांच्या सामोरे जायचं धाडस केलं। शोभा, आता तुम्ही राजे आहात, सत्ताधीश आहात, तुमचा राज्य विस्तार आणि लौकिक विशाल आहे। तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत तुमचं राज्य विस्तारलं आहे, त्यावर शिक्कामोर्तब व्हायला हवा। तुम्ही मूर्धाभिषिक्त राजे बनायला हवं, तुमच्या मस्तकी छत्र चामर ढळायला हवीत। यादवांच्या पराजयाबरोबरच हिंदू धर्म लयाला गेला हा समज नाहीसा व्हायला हवा। हिंदूंचा धार्मिक छळ यापुढे मुसलमानांना करता यायचा नाही, त्यांचा त्राता रक्षक असा एक छत्रपती आहे हे आश्वासन आमच्या भयग्रस्त हिंदूंना मिळायला हवं। राजे, हे तुमच्या एका राज्याभिषेकानं होईल, याचक म्हणून तेवढीच विनंती करायला मी आलो आहे। बसल्या जागी जिजाबाईंची नजर आनंदाश्रूंनी भरून आली, सर्वांच्या अंगावर रोमांच उठले। वीरासन घालून बसलेले राजे संकोचले, जिजाबाईंनी आपला थरथरता हात राजांच्या पाठीवरून फिरवला। राजांनी जिजाबाईंच्याकडे पाहिले, आपले अश्रुटिपिक जिजाबाईंनी होकारार्थी मान हलवली। राजांनी मंत्र्यांच्याकडे पाहिले, अनाजी म्हणाले, वेदोनारायण आमचंच मनोगत बोलून गेले। आनंदित झालेले गागा भट्ट राजांना म्हणाले, बोला राजे, तुमचा होकार ऐकण्यास जीव उतावीर आहे। राजे उभे राहिले, आजर आम्ही धर्माज्ञा कधीही ओलांडली नाही, आपली इच्छा आम्ही धर्माज्ञा मानतो। राजे, तुमच्या वचनानं आम्ही तृप्त झालो, एकच विनंती आहे, बोला राजे, हे कार्य आपल्या शुभ हस्तांनी शुभ आशीर्वादांनी। आशीर्वादाचा हात उंचावीत आनंदभरीत झालेले गागा भट्ट म्हणाले, राजे, हे तर परमपवित्र कर्तव्य, ते करण्यात आम्हालाही धन्यता वाटेल। मोरोपंत, राजे मोरोपंतांच्याकडे वळले, समर्थांना ही हकीकत कळवा, त्यांचे आशीर्वाद मागा, तसंच तातडीनं नाशकाला आमचे कुलगुरू अनंत भट्ट यांना पालखी पाठवून बोलावून घ्या। वेदोनारायण व कुलगुरू अनंत देव मिळून याबाबत सर्वतोपरी विचार करतील। आशीर्वाद घेऊन गागा भट्ट आपल्या निवासस्थानी गेले, एक अद्भुत चैतन्य गडावर अवतरले।